तर चीनी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सच्या संपादकांनी ट्विटरवरून भारताला धमकी दिली आहे. जर भारत सरकारने सैन्याला कारवाई करण्यास सूट दिल्याचं वृत्त खरं असेल तर हे सामंजस्य कराराचं उल्लंघन असेल आणि याची भारताला मोठी किंमत मोजावी लागेल असं या ट्विटमध्ये म्हटलंय. चीनच्या संयमाचा अर्थ चीन भारताला घाबरतो असं समजू नये, युद्ध झाल्यास त्याचे परिणाम 1962 युद्धासारखेच होतील अशी धमकी या ट्विटमधून देण्यात आली आहे. वाढता राष्ट्रवाद दोन्ही देशांच्या आर्थिक संबंधांसाठी घातक असल्याचं ग्लोबल टाइम्सनं म्हटलंय. तर नेमकं काय ग्लोबल टाइम्स मध्ये म्हटलंय आपण बघूयात. भारत सरकारने सैन्याला कारवाईचे अमर्याद अधिकार दिले आहेत, हे खरं असेल तर द्विपक्षीय करारांचं गंभीर उल्लंघन आहे, भारताला याची मोठी किंमत मोजावी लागेल असं ग्लोबल टाइम्स या चीनच्या वृत्तपत्रामधून लिहिण्यात आलंय. चीन भारताला घाबरला हा आमच्या संयमाचा अर्थ नाही, पुन्हा युद्ध झाल्यास त्याचा परिणाम 1962 अधिक वाईट असेल, चीनी मालावरती भारताच्या बहिष्कारामुळे दोन्ही देशात कटुता येईल, चीनी कंपन्यांनी तोवर गप्प न बसता गुंतवणुकीसाठी अन्य पर्याय शोधावा. आपण बघतोय चीनच्या वृत्तपत्रातून ग्लोबल टाइम्स मधून हा इशारा भारताला देण्यात आलेला आहे. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अमित भिडे यांच्याकडून. अमित, भारत आणि चीन यांच्यातील सैनिकांमधील संघर्षाच्या आता पार्श्वभूमीवरती हवाई दलाच्या जवानांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आलेल्या आहेत, त्याचप्रमाणे या ठिकाणी जी बैठक पार पडलेली आहे या बैठकीमध्ये सुद्धा सध्या जवानांना आता गोळी चालवण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत, याबद्दल काय अधिक अपडेट्स? काल ही जी बैठक झाली राजनाथ सिंह आणि CDS त्याचबरोबर तीनही संरक्षण दलांचे प्रमुख ही अतिशय महत्त्वाची होती. खूप वेगळ्या अर्थाने ही बैठक महत्त्वाची होती. याचं कारण असं दिलं जात आहे की आत्तापर्यंत रूल ऑफ एंगेजमेंट हे जे सीमेवर पाळले जात होते त्यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी होत्या. सैनिकांनी एकमेकांसमोर आर्म्स न्यायचे नाहीत, फायर आर्म्स न्यायचे नाहीत, या गोष्टी होत्या, म्हणजे थोडक्या बंदुका न्यायच्या नाहीत. पण आता भारतीय सैनिकांना कोणतीही कारवाई करायला मोकळीक देण्यात आली आहे. या त्याचबरोबर बंदुका नेण्यास जिथे असाधारण एखादी घटना घडत असेल, अपवादात्मक स्थिती असेल, तर त्यावेळेला भारतीय सैनिकांना बंदुका घेऊन जाण्यास परवानगी देण्यात आली आहे आणि ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. कारण परवा जो प्रकार घडला होता त्याच्यामध्ये निहत्ते सैनिक होते असा आरोप केला गेला होता. कारण हा आंतरराष्ट्रीय करार होता भारत आणि चीन यांच्यातला, पण आता 95 आणि त्यानंतर 2005 करार बाजूला ठेवून जर का असाधारण स्थिती असेल तर बंदुका घेऊन जा आणि कारवाई करा असे आदेश देण्यात आले. नक्कीच, धन्यवाद अमित तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.